हे पहा, या ठिकाणी पुन्हा एकदा बाह्य व्यतिक्रम कोण आहे, आंतरव्यतिक्रम कोण, मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. हा पहा, मी तुम्हाला सांगितलं व्यतिक्रम कोण म्हणजे काय, छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असलेला कोण. म्हणजेच काय, आता ए याच्या विरुद्ध छेदिकेच्या बाजूला असलेला कोण कोणता आहे, जी. कोण ए आणि कोण जी हे बाह्य व्यतिक्रम कोण झाले, तसंच कोण बी आणि कोण एच काय झाले, बाह्य व्यतिक्रम कोण झाले. आता आपण आंतरव्यतिक्रम कोण पाहूया. आंतरव्यतिक्रम कोण का पहा, कोण डी आणि कोण एफ हे छेदिकेच्या बाह्य बाजूस आहे परंतु एका चांगास आहेत, म्हणून त्यांना काय म्हटलं, आंतरव्यतिक्रम कोण. त्याचपद्धतीने कोण सी आणि कोण ई हे सुद्धा आंतरव्यतिक्रम कोण होतील, हे लक्षात घ्या. यानंतर गेल्या वर्षी तुम्हाला झालेलंच आहे रेषीय जोडीतील कोण आणि विरुद्ध कोण. रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय, की जे एकमेकांशी जे कोण एकमेकांशी रेषीय जोडी तयार करतात त्यांना आपण रेषीय जोडीतील कोण म्हणतो, आणि त्यांच्या मापांची बेरीज असते 180 अंश, आपल्याला माहितीच आहे. तर इथं बघा, कोण ए आणि बी रेषीय जोडी तयार करतायत म्हणून त्यांना रेषीय जोडी कोण म्हणतात. सी आणि डी रेषीय जोडी तयार करतायत, या ठिकाणी ई आणि एफ रेषीय जोडी तयार करतायत, जी आणि एच सुद्धा रेषीय जोडी तयार करतायत. त्याचपद्धतीने बी डी ही सुद्धा रेषीय जोडी आहे, ए आणि सी यांची रेषीय जोडी होईल, एफ आणि एच यांची रेषीय जोडी होईल, ई आणि जी यांची रेषीय जोडी होईल. त्यानंतर विरुद्ध कोण पाहता, या ठिकाणी बघा विरुद्ध कोण म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध असणारे कोण. ए आणि बी एकमेकांच्या विरुद्ध आहेत म्हणून त्यांना विरुद्ध कोण म्हटलं. सी आणि डी एकमेकांच्या विरुद्ध आहे, त्याचपद्धतीने जी आणि एच एकमेकांच्या विरुद्ध आहे, ई आणि एफ एकमेकांच्या विरुद्ध आहे. हे कशासाठी तुम्हाला सांगतो आहे, तर आपल्याला उदाहरणं सोडवत असताना रेषीय जोडीतील कोण आणि विरुद्ध कोण माहिती असले तर पटकन आपण उदाहरण सोडवू शकतो. नुसतं आंतर कोण, व्युत्क्रम कोण, संगत कोण माहिती असून उपयोग होत नाही, तर हे सुद्धा माहिती असणं अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवा. उदाहरण सोडवत असताना याची गरज आपल्याला लागतच असते. आता आपण संगत कोण, आंतर कोण, व्युत्क्रम कोण यांचे गुणधर्म पाहिले, ते संगत कोणांच्या जोड्या पाहिल्या, आंतर कोणांच्या जोड्या पाहिल्या, व्युत्क्रम कोणांच्या पण आपण जोड्या पाहिल्या, बाह्य व्युत्क्रम कोण आणि आंतरव्युत्क्रम कोण. आता आपल्याला एक उदाहरण घ्यायचं की संवादच्या आकृतीवरून रिकाम्या चौक जागेतील चौकटी 12, येणे संगत कोणांच्या जोड्या. मग आता कोण पी, कोण पी याला संगत कोण कोणता येईल, डब्ल्यू. कोणता येईल, डब्ल्यू. त्यानंतर कोण क्यू, हा कोण क्यू ए, याला संगत कोण कोणता येईल, कोण एक्स. नंतर कोण आर, आरला संगत कोण कोणता येईल, वाय. कोण एस, एसला संगत कोण कोणता येईल, झेड. अशा पद्धतीने संगत कोण आपल्या लक्षात. आता दुसरा प्रश्न पहा, सोबतच्या आकृतीवरून रिकाम्या जागेतील चौकटी 12. आता इथं सुरुवातीला आपण संगत कोणांच्या जोड्या पाहिल्या, आता आंतरव्यतिक्रम कोणांच्या जोड्या. आंतरव्यतिक्रम कोण म्हणजे हे दोन रेषा आहेत यांच्या आतले कोण पण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असलेले कोण. मग कोणते आहेत, एस आणि एक्स. कोण एस आणि कोण एक्स. नंतर कोण डब्ल्यू, याला आंतरव्यतिक्रम कोणांची दुसरी जोडी कोणती होईल, कोण आर. अशा पद्धतीने ते सोडवायचं.